बाबा पण कमालच करतात. आदित्यला खरंच ओळखलं नाहीये त्यांनी, आणि चित्रा बिचारी आपलं घर मानून प्रेमानं वागते. बाबांना लगेच कन्क्लुजन काढायची किती घाई झाली. बाबा पण ना. हे मस्त झालं ना आजचा प्रोग्राम. आई बाबा एकदम खुश होते. हो, आणि त्या दोघांना खुशीत बघून मी जास्त खुश होते. खूप छान वाटलं आदित्य. ए ऐक ना, तुला बाबांमध्ये काही बदल जाणवला का रे? ऍक्च्युअली मला तसा काही फारसा फरक नाही वाटला. हा पण ते स्वतः रिलॅक्स आहेत असं वाटलं. पूर्वी ते खूप तणावाखाली असायचे. इनफॅक्ट आपल्या लग्नानंतर पहिल्यांदाच त्या दोघांना मी एवढ्या आनंदात पाहिलं. हो खरंय. होय, लक्षात येते का? काय नाही येते बघा. या बरी सापडलीस. नाही, हेच जर का माझ्याकडून घडलं असतं तर एका डेटच्या बदल्यात चार डेट्स करायला लावले असते मला. हो पण काय काय बिलकुल आठवत नाहीये तुला बघा. नाही पण कशा संदर्भात बोलतोस तू? काय? मी काय नाही, तू काय? चल चल विचार कर, पटकन आठव 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 आठव. मला कसं कळणार तू कशाबद्दल बोलतोयस? हिंट दे ना. हिंट मिळणार नाही. एक काय रे आदित्य, आठवायचं? तू नेहमी छळतोस मला. मी कशी ओळखणार? दे ना एखादी छोटीशी. छोटीशी हिंट मिळणार नाही. अगं छोटीशी जरी हिंट दिली ना लगेच आठवेल तुला. आठव ना, तू विचार कर, पटकन आठवेल तुला. काय नेमकं कशाबद्दल बोलतोयस? दे ना रे छोटीशी छोटीशी. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हा ते काय असत ते काय म्हणतात त्याला? लास्ट ट्राय, एक शेवटचा ट्राय. बावळट, पुढच्या महिन्यात आपल्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष? नो नो नाही. हो आदित्य, अरे आठवत नव्हतं ना तुला? आठवत नव्हतं ना? पडेन मी आदित्य. अरे पडेन ना, पडेन ना. पण पडली तर तू आहेस ऑलरेडी माझ्या प्रेमात, है ना? काय ग? अरे आज बाबाजींच्या घरी खूप मज्जा आली नाही? जाम एक्साइटेड होते बाबाजी. नाचत होते नुसते घरभर. मला तर हसूच येत होत ऍज युज्युअल. हे पण सतीश, ते चित्राला खुन्नस का देत होते? चल ग, काहीतरीच काय अर्जू, ते कशाला चित्राला खुन्नस देतील? तिने काय घोडं मारले त्यांचं? अरे ते माहित नाही मला, पण खरंच ते खुन्नस देत होते तिला. मी दोनदा तीनदा बघितलं. अर्जू ऍक्च्युअली काय माहितीये का, आपल्या बाबाजींचे डोळेच असे आहेत की त्यांनी नुसतं जरी कोणाकडे पाहिलं तरी खुन्नस देत आहेत असंच वाटत. जय हो. हे भगवान, जगात सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. हो रे देवा, माझ्याकडे लक्ष काय म्हणजे मी काय. आणि मुळात म्हणजे आपल्या चित्राचं सगळं अगदी मार्गी लागू दे. हा मला ऍक्च्युअली तेच म्हणायचं होतं, ते माझ्याच्या म्हणजे. हो का सतीश, हे या दोन वाक्यांच्या मध्ये तू जे नेहमी बोलत असतोस ना ते मला सगळं कळत असतं, कळलं? हो का. बरं अर्चू ऐक ना, नाना बोलले का अण्णा काकांची? अय्या, या सगळ्या गडबडीत विचारायचंच राहून गेलं. येऊ द्या विचारूया. बरं ठीक आहे. आणि हो, त्यासाठी मला लवकर उठू नकोस. मी माझ्या वेळेलाच उठणार आहे, नाही तर पहाटे जारा उशील. सतीश. काय सतीश?
नाही अर्चू मला काय मला एकदम झोपले दमलोय मी जरा झोपले झोपले बरी बरी आता तुला झोप येते झोपलोय अर्चू बाबा गोराल लागलाय जय हो बाबाजी लक्ष असू द्या लक्ष असू द्या नाही नाही तुमच्या कृपेने मी काहीही वेड वाकड होऊ देणार नाहीये बाबाजी तुमचं लक्ष असू द्या बस तुमचं लक्ष असू द्या मी सगळं बरोबर करणार सगळं अगदी बरोबर करणार जय हो काय बरोबर करतो अहो काय विचारते मी काय बरोबर करतो चित्रा ती मुलगी हा पाहिलं ना कशी आपल्या घरात फुटाण्यासारखी उडत होती इकडे तिकडे त्या दिवशी त्या देसाईंच्या घरात पण अशी काय वावरत होती जसं काय तिच्या बापाचंच घर आहे हो म्हणजे मलाही तसं वाटत होत पण नाही हो तुमची चूक नाहीये ती अहो असं सहज कोणाच्या लक्षात येण्यासारखं नाहीये हे सगळं हे खूप गहन आहे गहन आणि ते जय हो फक्त आमच्या बाबाजींच्याच लक्षात आलं आणि त्यांनी त्यांनी संकेत दिला संकेत हा दिला माधवी ही चित्रा मेघनांच्या संसाराला खूप मोठा धोका आहे लक्ष असू दे बाबाजी बाबाजी लक्ष असू दे हो म्हणजे इथे ती लग्नासाठी म्हणूनच आलीये पाहिलत ना कशी ठाण मांडून बसली आहे त्यांच्या घरात पण परवा तुळशीचं लग्न होत ना तेव्हा कळलं की हिला म्हणे लग्नच करायचं नाहीये तेच आता मला सांगा माधवी जर तिला लग्न करायचं नाहीये तर मग का राहिली इकडे का राहिली अहो आता मला काय माहीत मी एक दोनदा मेघनाला म्हटलं होतं पण तिने साफ धुडकावून लावलं मग म्हटलं आपण नकोच यात पडायला आणि तशी ती मुलगी साधीच वाटते हो म्हणजे शहरातला तोंड देखलेपणा अजून तिच्यात उतरलेला नाहीये अहो माधवी तुम्ही ना स्वतः खूप भोळे आहात हो म्हणून या चित्राचं इतकं कौतुक करताय आता काय आणखीन कौतुक करून आरती करणार का त्या चित्राची अहो माधवी इथे माझ्या मुलीच्या संसाराचा प्रश्न आहे मेघनांच्या संसाराचा प्रश्न आहे आणि आपल्या मेघना कशा आहेत हो कशा आहेत त्यांच्या हातातून कोणी काही हिसकावून घेतलं तर त्या परत हिसकावून घेऊ नाही शकत हो त्या आपण तुमच्यासारख्याच आहेत हो खूप साध्या आणि भोळ्या हे नीट लक्षात ठेवा हो तुम्ही नका कौतुक करू त्या पोरीच हे बघा तसं असेलही पण आपण ह्या फंदात पडायला नको कळलं ना या आधी आपण बऱ्याच चुका केल्यात माधवी तुम्हाला एक पटत आहे ना कि मी आता खूप चांगला झालोय चांगला वागतोय हा तुमच्याशी चांगला वागतोय ना मी पण माझ्या मुलीच्या संसाराच्या आड जर कोणी आलं मी नाही ऐकणार माधवी कोणालाही माझ्या मुलीच्या संसाराच्या आडी नाही येऊ देणार मी जय हो जय हो 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 अहो होईल होती तयार तिला आधी इथे रुळू तर द्या जरा आणि हे बघा त्यासाठीच मी काय म्हणतो तिने इथे एखादा उपयुक्त कोर्स केला तर चालेल का हा युनिव्हर्सिटीमध्ये बरेच चांगले चांगले कोर्सेस आहेत हा चालेल सांगतो अहो असं काय म्हणताय आमच्या लेखीसारखीच आहे ना ती नाही खरं तर आमच्या लेखीला एक जहांबाज नणंद हवी होती तुमची चित्र फारच साधी सरळ आहे हो नाही 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 काय काळजी करू नका हा हो हो ऍडमिशनचं झालं की सतीशला तुम्हाला कळवायला सांगतो ठीक आहे ठेवतो काय म्हणतायत काय हरकत नाही म्हणतात कोर्स करायला हा लग्नाबद्दल काही विचारलं नाही वाटतं नाही नाही त्याच्यासाठी पाठवलं होतं ना मुंबईत मी त्यांना ते म्हंटल ना इथे जरा रुळू द्या
पटलेलं दिसतंय त्यांना आणि पटण्यासारखंच आहे काय आणि तिचं काय लग्नाचं वय उलटून चाललेलं नाही काय. नाही ते खरं आहे पण त्यांचीच घाई चालली होती ना लग्न करूया लग्न करूया म्हणून. नाही उतारव्यात त्यांना मुलगी झाली आहे म्हणून त्यांना काळजी वाटते हे खरं आहे हो. पण ठीक आहे ते स्वतःच नाही म्हणाले ना मग काही हरकत नाही. चला नाही सरळ साधी हो मुलगी. बर ही बातमी आधी तुम्ही सतीशला सांगा म्हणजे चित्राचा जीव भांड्यात पडेल. डुबुक काय हो. सांगा हॅलो आई कशी आहेस ग. ए छान झाला कालचा कार्यक्रम. घरचे काय म्हणाले ग. सगळे खूप खुश होते डबल आनंद होता ना माझ्यासाठी पण आणि त्यांच्यासाठी पण. तुम्ही दोघे पुन्हा एकत्र आलात आमचा दिवाळ सण खूप मजा आली. आई आई काय झालं अचानक गप्प का झालीस. मेघना ती चित्रा किती दिवस राहणार आहे ग तिथे अजून. आई बाबा काहीतरी बोललेले दिसतंय. ते आहेच ग पण मला सुद्धा कम्फर्टेबल नाही वाटत तिच्या बरोबर. बोलले होते मी तुला. अगं नाही ग आई तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये. अगं अगदी साधी मुलगी आहे ती अल्लड आहे फक्त. असेल पण मला तर फार पुढे पुढे करणारी वाटली ग ती आणि बाबा तर फार अस्वस्थ आहेत. ए प्लीज आई अगं खरंच असं काहीही नाहीये आणि बाबांना सांग माझ्या संसाराला काही धोका बिका नाहीये. उगीच काय तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय झालं कोण करते काळजी. नाही कोणी नाही. ए आई मी तुला नंतर फोन करते ग. बाय बाय. अरे आईचा फोन होता आणि तुला तर माहिती ना आई बाबांचा स्वभाव. तिला काळजी वाटत होती म्हणून फोन केला तिने. ते पण आपलं तसं काळजी वाटण्यासारखं काहीच नाहीये. अरे नाही रे म्हणजे विशेष लक्ष देण्यासारखं काही नाहीये. नाहीये ना मग जाऊ दे. बरं एक कॅरम खेळायचा. मी अमित दादा आणि अर्चुला पण बोलवतो कॅरम खेळूया. चालेल डन लवकर ये. हे तुमचे कपडे तुझ्या रूम मध्ये ठेवते. हो चालेल थँक्यू. चित्र ऐक ना तू आज जातेच तर माझा मोबाईल घेऊन ये ना प्लीज प्लीज. हो आणते. पांढर नाही आहे ती काळी. हा बोल हा बोल बोल. हा दादा ही खेळ ना. अरे केलंय तुला पॉरण मी. हो अरे तू एकदा बेल्ट चेक कर बघ. अरे काय यार दादा काय खेळतोस तू लक्षच नाही यार तुझं. काय दुपारी कोणी कॅरम खेळत का. हा मग दुपारी काय करतात. काय करतात आदित्य. अरे थँक्यू. अरे दुपारी छान मस्त जेवण बिवण करून आराम करायचा असतो झोप काढायची असते मग. ए चित्रा गर्ल्स टीम मध्ये जॉईन होतेस का. एक काम कर मी उठते तू खेळ. नाही अर्चू तू बस. चित्रा तू इथे बस. हा मी जातो झोपायला. काय 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 मला कंटाळा आला. अरे यार अरे यार अमित दादा थांब ना मी एवढं एक बस ऑल द बेस्ट. हे आहे ना हे आहे. आता हरणार तुम्ही हरणार. रा नाही तू टीम जॉईन तर केलीस पण तुला खेळता येतं ना. काय विचारतोय हा. ए हसू नकोस. डोंट वरी चित्रा तू खेळ मी ये ना तुझ्या बरोबर आपणच जिंकणार बघ. खेळ खेळ बिंदास खेळ. फिक्स हरणार आहात तुम्ही फिक्स हरणार आहात. खेळतो खेळ चल. येस कम ऑन ताई. पण आम्ही अजून काढली नाही एक मिनिट. गेली होती तुमची गाय चल. कुठली ए गपे पहिल्यांदाच खेळते ना ती. काही फर्स्ट टाइम दिस टाइम नाही. किती वाली ती वाली ती ना. हा चुकून. ए यार दोन्ही हाताने खेळते यार कुठलं पण हाताने. ए गप्पा मस्त आणतं रे.
बोल बोल आता बोल नहीं गेली नहीं गेली चित्रा साधे साधे सोंगटे पण घेता येत नाहीत तुला. अरे म्हणजे टीम का मामला है बॉस. टीम का सवाल म्हणे अरे नानांना मला आणि ह्याला पोळ्या सोडून अख्खा स्वयंपाक येतो ही मुली थापड लिहिला मग बाप रे खरच का ओ माई. अग मग तुला प्रात्यक्षिक बघायचंय का. आजचा रात्रीचा स्वयंपाक मी आणि अमित करतोय ये ये बघायला येच तू या. हो 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 ये तू खरंच बघायला ये. हे आमचे जावे बापू आहेत ना यांना मिक्सर ऑन करून फक्त ज्यूस बनवतोय तो फार फार तर पोहे. हे नाही नाही पण मनोरंजनाची जबाबदारी असते यांच्यावरती स्वयंपाक करताना. आई शपथ अमित तू ना हे काय खरं नाही मला येत थोडं थोडं येत एकदा मी उकड केली होती हो की नाही माई. मस्त खरच छान केली होती. अगो बाई हिला अजूनही आश्चर्यच वाटतंय गोष्टीच. अहो माई आश्चर्य म्हणजे मला असं वाटायचं की फक्त आमच्या अण्णांनाच येतो स्वयंपाक पण इथे ह्या सगळ्यांना येतो. बाप रे घ्या आपलं संगीत गर्वहरण केलं हिनी. अरे अमित आपण मारे मिरवायचो आपल्याला सगळा स्वयंपाक येतो म्हणून अण्णांनी वाटत लावली आपली. ए आदित्य पण चहा छान झालाय हा. घे सर्टिफिकेट तुला. हो नाही चहा छान झालाय पण माई हे कप खूपच खराब झालेत. हो रे माहितीये मला. नाही नाही विजया जाणार होती येणारा नवीन पण अचानक तिला सोलापूरला जावं लागलं ना त्याच्यामुळे राहून गेलं. आता विजय येईल ना तेव्हा ती जाऊन आणेल. अगं पण मग आम्ही जातो ना काय ग मेघना. हो चालेल ना तसंही फ्रीज मधल्या बाटल्या पण आणायला झाल्यात आज जाऊच या आपण. हो चालेल खुशाल जा तसंही आज आम्ही दोघं गृहप्रवेशाला जाणार आहोत पहिणकडे. बरं पण आज रात्री जेवायला आहात की नाही. नाही कठीणच दिसतंय मला वाटतं तिथे बरंच खाणं पिणं होणार वरण भात खिचडी असं काहीतरी का. मला नका सांगू का आज रात्रीचा स्वयंपाक हे दोघं करणार आहेत. अरे हो 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 आलं लक्षात आम्हीच करणार आहोत बरं का. हो 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 हो. अरे हो सतीश तुला सांगायचं राहिलं. काय होणार ना बरं का ग चित्रा हे ऐका ऐका सगळे ऐका. चित्राच्या अण्णांशी बोललो मी
नाना काय म्हणाले ते म्हणे चित्राने एखादा कोर्स केला तर चालणार आहे ना त्यांना अरे म्हणजे काय प्रश्नच नाही ते म्हणाले नाना चित्रा तुमच्या घरी आहे ना मला अजिबात काळजी नाही कुठलाही कोर्स करू दे माझं काही म्हणणं नाही उत्तम उत्तम बर अर्चू तू आता एक काम कर आजपर्यंत जेवढे कोर्सेस तू अर्धवट सोडलेस ना त्या सगळ्याची माहिती दे चित्राला कशाला माहिती काढायची नाही अर्जुनने अर्धवट सोडलेले सगळ्या कोर्सचे ब्रोशर्स पडले असतील ना घरात त्यातूनच दे काढून केवढी रद्देवर ए काय रे आदित्य जा बाबा मी बोलणारच नाहीये तुझ्याशी प्रत्येक वेळी चिडवत असतोस काय रे चळता तिला माई 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 काय करतेस बरोबरच आहे त्यांचं पण चित्रा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कुठलाही कोर्सला ऍडमिशन घ्यायची घाई अजिबात करायची नाही तुला काय हवंय तुला काय आवडतंय आणि तुला आयुष्यात पुढे काय करायचंय असं नीट विचार कर त्यासाठी हवा तेवढा वेळ घे आणि मग कोर्सला ऍडमिशन घे ओके नाना मी काही बोलले तर चालेल अगं बोल ना मी एखादा कोर्स करण्याऐवजी नोकरी केली तर नाही चालणार का